नमस्कार, मी केदार घाटगे, बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी। बेशिस्त वाहनधारक आणि पोलीस प्रशासनाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे गारगोटी शहरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते, त्यामुळे इथले नागरिक हैराण बनले आहेत। भुदरगड तालुक्यातील गारगोटी हे मुख्य प्रशासकीय केंद्र आहे। शासकीय कार्यालय, आठवडा बाजार, शैक्षणिक संकुल असल्यानं इथं नेहमीच गर्दी असते। गारगोटीतील मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी असते, शिवाय विद्यार्थी आणि नागरिकांनाही या वाहनांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जावं लागतं। ऊस वाहतूक सुरू झाल्यानं ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाड्यांची संख्या वाढली आहे। त्यातच बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहनं आणि वडाप वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांमुळं वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे। त्यातून अनेक वेळा वादावादीसुद्धा निर्माण झाली आहे। गारगोटी गडिंग्लज मार्गावर हनबरवाडी इथं झालेल्या अपघातातील जखमी शाळकरी मुलीला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला। हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणं असूनही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत। एकूणच पोलीस विभाग गांधारीची भूमिका सोडायला तयार नसल्यानं गारगोटी शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या भेडसावती आहे। पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या गाडाई देवीच्या मंदिरात देव दीपावलीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। काकड आरती, पूजापाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। देव दीपावलीनिमित्त भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या गाडाई देवीची देव दीपावलीनिमित्त यात्रा भरते। कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून गाडाई देवी मंदिरात धार्मिक विधी पार पडले। काकड आरती आणि पूजा पठणानंतर माहेर वाशिणींनी देवीला ओटी नारळ अर्पण केला। मुंबई अंधेरीचे माजी आमदार अशोक जाधव, मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर जाधव, अंधेरी विमानतळाचे PSI अभिजित जाधव, उद्योगपती विजय मेंगाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनासाठी हजेरी लावली। यात्रा शांतपणे पार पाडण्यासाठी सरपंच विश्वास चव्हाण, ग्रामसेवक संभाजी कराळे, पोलीस पाटील शुभांगी जाधव, माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे संभाजी जाधव, स्वप्नील जाधव यांनी विशेष प्रयत्न केले। करवीर तालुक्यातील वळिवडे इथल्या ग्रीन वळिवडे ग्रुपच्या वतीनं आठवड्यातील एक दिवस गावासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमांतर्गत श्रमदानातून पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली। सुमारे 4 ट्रॉली कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। करवीर तालुक्यातील वळिवडे इथल्या ग्रीन वळिवडे ग्रुपच्या वतीनं एक दिवस गावासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतलाय। ग्रुपमध्ये तरुणांसह काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे। एक दिवस गावासाठी या उपक्रमांतर्गत श्रमदानातून गावाच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून ग्रीन वळिवडे ग्रुपच्या वतीनं पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता करण्यात आली। सुमारे 4 ट्रॉली कचरा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली। आठवड्यातून एक दिवस गावासाठी श्रमदान केलं जातं। त्यातून आतापर्यंत 700 झाडं लावण्यात आली असून त्यांचं संगोपन केलं जात आहे। एकूणच निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन वळिवडे ग्रुपनं राबवलेली श्रमदानाची संकल्पना निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल। शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल 186 पदं रिक्त आहेत। गेली 5 वर्ष पंचायत समितीच्या मासिक सभेत ढीकभर ठराव झाले, पण वरिष्ठ कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढतेय। शिक्षकांची रिक्त पदं तातडीनं भरली नाहीत तर वाड्या वस्त्यांवरील प्राथमिक शाळांना कुलूप लावावं लागेल। शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल 186 पदं रिक्त आहेत। शिक्षकांची रिक्त पदं भरण्यासाठी पंचायत समितीच्या मासिक सभेत वेळोवेळी ठराव करण्यात आले। हे ठराव जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले, मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत गेली। तालुक्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक अशी सुमारे 900 पदं मंजूर आहेत। केंद्रप्रमुखांची 17 पदं रिक्त आहेत, मुख्याध्यापकांची 12 पदं, पदवीधर विषय शिक्षकांची 84 पदं आणि अध्यापकांची 68 पदं रिक्त आहेत। शासनानं तातडीनं शिक्षक भरती करावी, अन्यथा गोरगरिबांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होईल। वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती।
विराज सिटी भुयकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तु प्रकल्प विराज सिटी साइट संपर्क कागल एस टी स्टैंड समोर नैशनल हाईवे NH4 लगत कागल मोबाइल 9527604484। वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता। 5 दिवस भजन कीर्तन प्रवचन आणि हरिजागरणानं तुरंबे परिसरात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं। नारायण एकल महाराजांच्या कीर्तनानं या सोहळ्याचा समारोप झाला। कोल्हापूर गारगोटी मार्गावरील तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त मंदिरात काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण भजन कीर्तन प्रवचन हरिजागर असे कार्यक्रम पार पडले। डॉक्टर RP केसरकर यांच्या हस्ते दीपपूजन झालं तर मानसिंग किल्लेदार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। नारायण एकल महाराजांच्या कीर्तनानं या सोहळ्याचा समारोप झाला। देवालय समितीचे अध्यक्ष रघुनाथ पवार सदस्य राजाराम वारके संजय राऊत रघुनाथ बलुगडे माजी सरपंच तानाजी भोईटे नामदेव किल्लेदार विजय बलुगडे अरुण पलंगे राजेंद्र चौगुले बाळासाहेब वागवेकर अनिल पाटील बाळासाहेब देवर्डेकर बाजीराव पाटील बळीराम वारके जितेंद्र किल्लेदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। हातकणंगले तालुक्यातील हिरले इथल्या वेदपंग संस्थेच्या प्रयत्नातून दिव्यांग व्यक्तींना खासगी दवाखान्यात उपचार खर्चात 50% सवलत मिळणार आहे। हिरले डॉक्टर असोसिएशननं वेद संस्थेच्या मागणीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे। हातकणंगले तालुक्यातील हिरले इथल्या वेदपंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं जागतिक अपंग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सहाय्यक गटविकास अधिकारी विजय देशमुख यांनी वेद अपंग संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं। धडधाकट माणसाला लाजवेल अशा पद्धतीनं ही संस्था काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळखपत्र असणाऱ्या व्यक्तींना हिरले डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं खाजगी दवाखान्यात उपचार खर्चात 50% सवलत देण्याचं जाहीर करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्या पद्माराणी पाटील डॉक्टर राहुल देशमुख माजी उपसरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सदस्य निलोफर खतीब मुनीर जमादार दादासो कोळेकर ग्रामसेवक संतोष चव्हाण वेद संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भोसले यांनी मनोगत व्यक्त केली। संस्थेला देणगी देणाऱ्या कृष्णात हवालदार प्रदीप मोहिते सौरभ काशीत बाळगोंडा पाटील रमेश कागले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं शांतीप्रकाश महाराज यांचा नवरात्रोत्सव सोहळा आयोजित केला होता। यानिमित्त भजन कीर्तन प्रवचन आणि इतर धार्मिक विधी मोठ्या उत्साहात पार पडले। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं स्वामी प्रेमप्रकाश महिला मंडळाच्या वतीनं स्वामी शांतीप्रकाशजी महाराज यांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो। यावर्षीचा कार्यक्रम स्वामी शांतीप्रकाश हॉलमध्ये पार पडला। यानिमित्त भजन कीर्तन आणि प्रवचन झालं। स्वामी रमेश प्रकाश महाराज यांनी मार्गदर्शन केलं। आई वडिलांनी ज्येष्ठांची सेवा करणाऱ्या आणि गुरुच्या सान्निध्यात राहणाऱ्यांना आत्मिक समाधान मिळतं असं ते म्हणाले। या सोहळ्यानिमित्त अन्नदान औषधदान अपंगांना सायकल प्रदान कार्यक्रम पार पडला। याप्रसंगी बलराम सावलानी हरिराम सावलानी गोवालदास कट्यार खुशीदेवी नरसिंघाणी अशोक पोपटाणी सुरेश टेल्याणी अशोक टेल्याणी संतोष चुगडिया जितेंद्र संतानी रमेश ठाकूर रवी मलानी राजा तुलसानी रवीश रजपूत यांच्यासह भाविक उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील 131 महसुली गावातील 1,78,566 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलाय। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर R निरंकार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलं। शाहूवाडी तालुक्याची लोकसंख्या सुमारे 1,72,000 आहे। कोरोना संसर्गामुळे गेल्या 2 वर्षात वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे। असं असतानाही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये शाहूवाडी वैद्यकीय विभागानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे। 18 ते 44 वयोगटातील 65,932 तर 45 ते 60 वयोगटातील 54,310 नागरिकांना लस देण्यात आली आहे। 60 वर्षावरील 49,592 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे। एकूण 1,78,566 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय। ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे। आरोग्य विभागाचे कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आरोग्य सेवक आरोग्य सेविका घरोघरी जाऊन एकही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करत आहेत। वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती।
गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानाने तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत। शाहूवाडी तालुक्यातील पशुधनाची वैद्यकीय सुविधेअभावी हेळसांड होती आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं रिक्त असल्यामुळे पशुधन पर्यवेक्षकांवर या विभागाचा कारभार सुरू आहे। तालुक्यात 131 महसुली गावातील जनावरांसाठी 12 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत। तालुक्यातील पशुधनाची संख्या 2.5 लाख आहे। पशुधन विकास अधिकारी पद गेली 5 वर्ष रिक्त आहे। 12 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना केवळ 6 डॉक्टर कार्यरत आहेत, तर पशुधन पर्यवेक्षकांची 9 पैकी 2 पदं रिक्त आहेत। या विभागाचा कारभार पशुधन पर्यवेक्षकांवर चालू आहे। पशुधन पर्यवेक्षकांची जनावरांवर उपचार करण्यासाठी तारांबळ होते आहे। बांबवडे इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात 1 पशुधन पर्यवेक्षक आहे। मलकापूर, परळे, निनाई, शित्तूर, वारुण, भेडसगाव, रेठरे, सरूड, थेरगाव, सोनुर्ले, करंजफेंड गावात जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत। 75,000 म्हशी, 50,000 गाई, 1,00,000 शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कोंबडी असं पशुधन आहे। जनावरांचं पालन पोषण हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे, पण सरकारी पशुवैद्यकीय सेवा ऑक्सिजनवर असल्यानं पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते आहे। आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी ग्रामपंचायतीमध्ये वेगळीच कमाल झाली आहे। या ठिकाणी खरेदी बिलाची रक्कम डॉलरमध्ये खर्च केल्याचा उल्लेख आहे। विशेष म्हणजे लेखापरीक्षणातून देखील ही बाब निसटली आहे। या सर्व चुका प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगून वेळ मारून नेण्यात आली आहे। आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला कारभार सध्या चांगलाच चर्चेत आलाय। इथल्या खर्चाच्या रकमा अमेरिकन डॉलरमध्ये असल्याचा उल्लेख आढळून आलाय। ही बाब समजताच बहुतांश लोकांच्या भुवया उंचावल्यात। अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ही छपाईमधील चूक आहे असं सांगण्यात आलं। विशेष म्हणजे लेखापरीक्षकांनीही यावर आक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे हा सर्वच कारभार रामभरोसे सुरू असल्याचं जाणवत आहे। गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होतोय असा आक्षेप ग्रामपंचायत सदस्यांनी नोंदवलाय। ग्रामपंचायत सदस्य अशोक लोहार, महादेव चव्हाण यांच्यासह अन्य सदस्यांनी या प्रकाराविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिलाय। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयात गेल्या 7 महिन्यात 15,600 रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले, तर 219 प्रसूती शस्त्रक्रिया झाल्या। एकूणच मलकापूर ग्रामीण रुग्णालय गरीब गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरलंय। शाहूवाडी तालुक्यात 131 महसुली गावं आणि 250 वाड्या वस्त्यात। मलकापूर आणि बांबवडे या 2 मोठ्या बाजारपेठा आहेत। मलकापूर इथं ग्रामीण रुग्णालय आहे। या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी असते। गेल्या 7 महिन्यात तब्बल 15,600 रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले, तर प्रसूती शस्त्रक्रिया 219 झाल्यात। चांगली वैद्यकीय सेवा मिळत असल्यानं रुग्णांची गर्दी या ठिकाणी होतीये। इथले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांशी आपुलकीनं वागतात। एकूणच मलकापूर ग्रामीण रुग्णालय परिसरातील गरीब गरजू रुग्णांसाठी आधार ठरत आहे। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं। उसगाव इथंही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं। हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक KN पाटील, उपनिरीक्षक यशवंत उपराटे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं। यावेळी बालेचंद जमादार, ग्रामपंचायत सदस्य बथुवेल कदम, सदस्य निलोफर खतीब, भीमराव उल्सार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। करवीर तालुक्यातील उसगाव इथल्या माळी कॉलनीत महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीनं क्रांतीज्योती महात्मा फुले स्मृती दिन आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन RPIचे सतीश माळगे, शुभांगी माळी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रवीण माळी, सचिन माळी, निवास माळी, विजय गोंधणे, गणेश माळगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं। नमस्कार।